या ठिकाणी इयत्ता सातवीचा मृदा हा पाठ पाहत आहोत. या पाठामध्ये मृदा जी आहे ती मृदा निर्मिती होत असताना वनस्पतीचं खूप मस्त असं अनन्यसाधारण महत्व आहे. आपण पाहिलं आहे की जशी मृदा असेल म्हणजे सुपीक मृदा जर असेल तर त्या ठिकाणची ती वनस्पती ती मोठ्या प्रमाणावर वाढत असते, आणि ज्या ठिकाणची मृदा ही सुपीक नसेल, उदाहरणार्थ ती जर वाळवंटी प्रदेशातली असेल, तर त्या ठिकाणची जी वनस्पतीची वाढ आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होता अगदी कमी प्रमाणात ती होत असते, म्हणजे त्या ठिकाणी वाळवंटी प्रदेश असतो. मग आपण या ठिकाणी अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येईल की विषुववृत्तीय जमीन जी आहे ती सुपीक असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वनस्पती आपल्याला दिसून येतात, आणि वाळवंटी प्रदेश जो आहे ध्रुवीय प्रदेश अशा ठिकाणी मात्र आपल्याला वनस्पतीची वाढ झालेली दिसून येत नाही. आता ही जी मृदा आहे त्या मृदेमध्ये माणूस जेव्हा यापूर्वी इकडे तिकडे भटकंती जंगलामध्ये करत होता, आदी मानवाच्या बाबतीमध्ये आपण विचार करू, तर तो फिरत असताना त्याच्या लक्षात असं आलं की त्याने ज्या ठिकाणी बी लावली त्या ठिकाणी त्याला असं दिसून आलं की त्या बियांपासून पीक तयार झालं आणि वनस्पतीची निर्मिती झाली असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे झालं काय की या ठिकाणी त्याने त्याच्या उदरनिर्वाहासाठी जे पिकं त्याने लागवड केली ती लागवड करताना त्याने जेव्हा तो एका ठिकाणी स्थिर होण्याचा प्रयत्न करू लागला तो तर त्या ठिकाणी नदीकाठच्या प्रदेशामध्ये स्थिर होताना आपल्याला दिसून येतो, म्हणजे ज्या ठिकाणी नदीचा परिसर आहे अशा ठिकाणी तो थांबलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगेल की सिंधू हडप्पा संस्कृतीची जी आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिसतात ती नदीकाठी प्रदेशातच विकसित झालेली आपल्याला ती संस्कृती दिसून येते. यावरून आपल्याला एकच सांगता येतं की मृदा जी आहे ती मृदा निर्मिती होण्यासाठी सुपीक जमीन असणं खूप गरजेचं आहे. ज्या ठिकाणी सुपीकता असेल त्या ठिकाणी वनस्पती मोठ्या प्रमाणावर असतात, आणि ज्या ठिकाणी सुपीकता नसेल म्हणजे वाळवंटी प्रदेश असेल त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी वनस्पतींची आपल्याला वाढ झालेली दिसून येत नाही. थांबूया आपण या ठिकाणी.